मी वैष्णवी, आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 43 कोटींचा भरघोस निधी प्राप्त करून घेतल्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने आता शिरफाट्यालगत देसाई गाव येथील खिडकाळी शिवमंदिर आणि परिसराचे सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. खिडकाळी येथील शिवमंदिराच्या तीर्थक्षेत्राच्या धर्तीवर विकास करण्यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे प्रयत्नशील होते. 5 कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने खिडकाळीच्या शिवमंदिर परिसराचे रुपडे पालटणार आहे. ठाणे जिल्ह्यात स्वयंभू शिवलिंग असलेल्या शिवमंदिरामध्ये अंबरनाथचे शिवमंदिर आणि देसाई गावाजवळील खिडकाळी शिवमंदिराचा उल्लेख सापडतो. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मंदिराच्या रूपाने मतदारसंघात असलेल्या प्राचीन वारशाला टिकवून ठेवण्यासाठी कायम आग्रही असतात. त्यातूनच काही महिन्यांपूर्वी अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या विकासासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून 43 कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात त्यांना यश आले. त्यामुळे लवकरच पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आणि देशातील अग्रगण्य आरेखकांच्या मदतीने शिवमंदिराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू केले जाणार आहे. अंबरनाथमधील शिवमंदिरानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या देसाई गावाजवळील खिडकाळी येथील प्राचीन शिवमंदिराची ओळख आहे. खिडकाळी येथील हे शिवलिंग स्वयंभू आहे. या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दरवर्षी येत असतात. तसेच महाशिवरात्री उत्सवाच्या दरम्यान काशी, अयोध्या, उत्तराखंड येथून साधू संत येथे वास्तव्यास येतात. स्वामी शिवानंद महाराज यांनी 1934 येथे समाधी घेतली असून खिडकाळी मंदिर हे भाविकांच्या तीर्थस्थान आहे. तसेच खिडकाळी मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी सदर ट्रस्टमार्फत मागणी देखील केली जात आहे. खिडकाळी येथील शिवमंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती. शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास व पर्यटन संबंधी विविध योजनांमार्फत या मंदिराचा तसेच आजूबाजूच्या परिसराचा विकास होईल आणि भविष्यात एक उत्तम तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येईल. त्यामुळे यासाठी भरघोस निधी मिळावी यासाठी नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी निधी देण्याची मागणी केली होती. या मागणीला अखेर यश आले असून नगरविकास विभागामार्फे खिडकाळी मंदिराच्या आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे खिडकाळी येथील शिवमंदिर आणि परिसराचे रूप पालटणार आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. खिडकाळीचं जे शिवमंदिर आहे हे पांडवकालीन शिवमंदिर हजारो वर्ष मला वाटतं या मंदिराला झाली असते. जसं आपल्या या मतदारसंघामध्ये अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर आहे तोही एक हजार वर्ष जुना ठेवा आहे. त्याचप्रमाणे खिडकाळीचं शिवमंदिर हा एक मोठा ठेवा आहे. आजूबाजूच्या इकडे राहणारे जे लोक आहेत रहिवाशी जे आहेत त्यांचं एक आशास्थान आहे, आधारस्थान आहे. आणि हे खिडकाळीचं मंदिराचं सुशोभीकरण व्हावं आजूबाजूच्या परिसराच्या याची मागणी सगळ्या ग्रामस्थांकडून होत होती सारखी. त्यामध्ये मंदिराचे सगळे ट्रस्टी असतील, त्याचबरोबर आमचे स्थानिक नगरसेवक बाबाजी पाटीलजी असतील, रमाकांतजी मडवी असतील, या सगळ्यांच्या मागणी होती की हे शिवमंदिरचा परिसर सुशोभित व्हावा. याच्यासाठी आम्ही एक आराखडा बनवलेला आहे. 15 कोटीचा टोटल आराखडा हा या शिवमंदिराचा आहे. त्याच्यामध्ये ही जी आपल्याला तलाव दिसतो त्याचं सुशोभीकरण असेल, त्याचबरोबर हे जॉगिंग ट्रॅक असतील, गार्डन्स असतील, त्याचबरोबर टॉयलेट, धर्मशाळा, लोकांना बसण्याची जागा, कम्युनिटी हॉल ज्येष्ठ नागरिकांसाठी, लहान मुलांसाठी. आणि त्याचबरोबर हा जो मंदिरचा परिसर आहे, मागे जर बघितलं आपण मंदिर तर हे पाषाणामध्ये हा जो पूर्ण परिसर आहे तो तशाच काळ्या दगडामध्ये पाषाणामध्ये होईल. याच्यासाठी आपण पाठपुरावा करत होतो नगरविकास मंत्रालयाकडे आणि नगरविकास मंत्रालयाकडून आपल्याला 5 कोटीचा निधी जो आहे आता फर्स्ट फेजमध्ये आपल्याला मान्य करून त्यांनी दिलेला आहे. त्याची ही कॉपी आहे महाराष्ट्र शासनाची नगरविकास विभागाची की त्याच्यामध्ये 5 कोटीचा निधी जो आहे
ह्या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी मंजूर करून दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून 10 कोटी किंवा जेवढा लागेल निधी हा परिसर विकसित करण्यासाठी, त्याच्यासाठी आपण निधी नक्कीच नगरविकास विभाग असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल यांच्याकडून घेऊ. कारण की हा जो स्पॉट आहे हे मंदिर विकसित करत असताना इथे रोजगार निर्मिती होणार आहे आणि त्याचबरोबर पर्यटनाचा एक दर्जा, आज आजूबाजूचा जो परिसर बघितला आपण, इथे डेव्हलपमेंट होते मोठ्या प्रमाणामध्ये, तर लांबून लांबून लोक जे आहेत हे पर्यटनासाठी इथे आले पाहिजे, हे मंदिर बघितलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून इथून डेव्हलपमेंट आपण करणार आहोत. आणि त्याचबरोबर या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा याच्यासाठी याच्या अगोदरच आम्ही पाठपुरावा पर्यटन मंत्री आणि आदित्यजी ठाकरे साहेब यांच्याकडे करतोय, तर तेही मागे लागून त्यांच्या लवकरात लवकर या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा कसा मिळेल ह्याच्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. दिव्यातील पाणी समस्या सोडवण्याचा दिव्यासाठी आज आपण एक वॉटर पेमची 800 mm पाईपलाईन टाकण्याचं काम सुरुवात जी आहे ती आपण पलावापासून केली. गेले कित्येक महिने तिथे जागेची NOC नसल्यामुळे ती पाईपलाईनचं काम आपण करू शकत नव्हतो, पण आता आपल्या जागेची NOC मिळालेली आहे, त्याचं काम आपण सुरू केलं आहे, जेणेकरून थेट कल्याण सिंग रोडवर थेट दिव्यापर्यंत आपण पाण्याची पाईपलाईन ही घेऊन जाऊ. आणि दिव्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये ही पाईपलाईन टाकल्यानंतर कमी होणार.